सरांगे पाटलांच्या भूमिकेमागे कोणत्या मंत्र्याचं कनेक्शन मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून अचानक एक नाव समोर आलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं एक सर्वसाधारण व्यक्ती आंदोलन करते आणि त्या व्यक्तीला संपूर्ण जगभरातून या आंदोलनासाठी पाठिंबा मिळतो तब्बल सतरा दिवस आंदोलन करत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला आणि तो आवाज यशस्वीसुद्धा झाला या दरम्यान बरीच नेते मंडळी येऊन त्यांची भेट घेत होती यातली दोन महत्त्वाची नावे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला होता आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचा आरक्षणाचा मुद्दा मान्य करत त्यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं असा हा आरक्षणाचा मुद्दा इथे शांत झाला होता जरांगे पाटलांनी चाळीस दिवसांचा वेळ देत या मुद्द्याला स्थगिती दिली पण त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आणि त्यांनी बारा दिवसाच्या दौऱ्याला सुरुवात केली जसं एखाद्या नेत्याचं आगमन होतं तसं जरांगे पाटलांच्या स्वागताला बावन्न जे बीमधून पुष्पवर्षाव करण्यात आला होता अशा प्रकारे जंगी स्वागत करत त्यांच्या या बारा दिवसाच्या दौऱ्याचा श्रीगणेशा झाला सतरा दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत खालावली होती आणि याच कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी स्वगावी जाण्याअगोदर आजूबाजूच्या दोन्ही गावांना भेट देण्याचा निर्णय घेतला या दोन्ही गावांना दिलेल्या भेटीनंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आता हे आंदोलन फक्त आजूबाजूच्या गावापर्यंतच मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाची ठिणगी आणि आग धगधगतच राहिली पाहिजे पण खरा मुद्दा हा आहे की सरकारला चाळीस दिवसांचा कालावधी दिला असताना देखील मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा का आणि कोणाच्या सांगण्यावरून काढला यामध्ये अनेक राजकीय पक्षांपैकी कोणाचा अदृश्य हात आहे का याच्या चर्चा आता होत आहेत मध्यंतरीच्या काळात सर्वांनीच त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता मग त्यांची एवढी कुमक नव्हती की ते हा दौरा स्वखर्चाने करू शकतात हा दौरा महाराष्ट्राच्या तब्बल तेरा जिल्ह्यांमधून जाणारा होता त्यातच चौदा ऑक्टोबरला त्यांची सभा शंभर एकर असणाऱ्या जमिनीवर आहे आणि या दौऱ्याच्या निमित्ताने भरणाऱ्या सभांमध्ये ते समाजाला आरक्षण कसं मिळणार आणि आरक्षण म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या शिकून घ्या तरच त्या आरक्षणाला महत्त्व आहे अशा सगळ्या गोष्टी समजावून सांगत होते या दौऱ्याचे दोन महत्त्वाचे उद्देश म्हणजे राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमबद्दल सरकारला जागं करायचं आहे सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवून द्यायची आणि इतर सभांप्रमाणेच त्यांच्या या सभेलासुद्धा अफाट गर्दी पाहायला मिळणार पण प्रश्न हा आहे की त्यांनाही मदत कोण करत आहे हे सगळं सुरू असतानाच त्यानंतर चर्चा उठल्या की जरांगे पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माणूस आहेत आणि त्यानंतरच नाव येतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं जालना जिल्ह्यात सराटी गावामध्ये शांततेत सुरू असलेले मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन अचानक उग्र रूप धारण करते काय तिथे लाठीमार काय होतो काही आंदोलकांबरोबर पोलीसही गंभीर होतात काय सगळेच अगदी अकालनीय होते हे सर्व निषेधार्थ असले तरीही ही, ही वास्तुस्थिती आहे आणि दुर्लक्षित करण्यासारखी मुळीच नाही ज्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री असताना पुढाकार घेऊन आणि प्रसंगी काहींचा विरोध पत्करून ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले तेच देवेंद्र फडणवीस यावेळी काही घटकांकडून जाणीवपूर्वक टार्गेट होत आहेत हा मुद्दा पुढे आला असून त्यावर सध्या दृष्टिक्षेप टाकलाच पाहिजे कारण मराठा समाजावरून आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून जर कोणी संवेदनशील असेल तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन्हींच्या नावाची चर्चा आता मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्यासोबतच केली जात आहे